द ग्रेट हैप्पीनेस। अपमादेन शील संपादेथ
सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखि भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। खाली बसलो तो अपन 24 आवर हाथ ऑक्सीजन देतो, त्यामुळे तुम्ही कोणी थकला नाही। कारण काही काही झाड कार्बन डायऑक्साइड सोडतात, पण हा बोधिवृक्ष 24 तास ऑक्सीजन सोडतो आणि त्याचा परिणाम की काय तुम्ही शेवटपर्यंत तेवढेच उत्साही आहात। आम्हाला वाटलं बाप्पा तुम्ही निघून जाता का काय। आम्ही मध्येच एका लग्नाला गेलो होतो, कामठी रोडला लांबा सेलिब्रेशन सगळे लॉन आहे, त्या लग्नासाठी गेलो होतो आणि धम्म दौरा नागपूरचा ठरला होता। तुम्हा सर्वांची इच्छा होती की आमच्या घरी यावं, सगळ्याच जणांची इच्छा होती। कितीतरी लोकांनी मेसेज टाकले आम्हाला भंतीजी आपण येत आहात आमच्या घरी या। मग आम्ही विचार केला की सगळ्या लोकांचे कॉल येत आहेत, मेसेज येत आहेत, आग्रह होतो आहे की आमच्याकडे या आमच्याकडे या। परंतु आम्ही विचार केला की आपण एक मध्य साधूया, लोकांकडे जर आपण गेलो तर सर्वांना वेळ देता येणार नाही। इच्छा तर सर्वांचीच आहे की भिक्षू संघाचं दर्शन आम्हाला व्हावं, धम्मदेशना ऐकायला यावी, परंतु तसं होणार नाही आहे कारण एवढ्या लोकांकडे तर जाता येणार नाही। म्हणून आपण सर्वांना दीक्षाभूमीलाच बोलूया आणि त्यामुळे हे धम्म संमेलन ठरलेलं आहे। तुम्ही विविध भागातून आलात, मला वाटतं अकोल्यावरूनही काही लोक आले,
नागपूरच्या विविध भागांमधून लोक आले, दूर दूर वरून लोक आला, तुम्ही भोजन घेऊन आलात, लाडू घेऊन आलात, बापा हे काय ड्रायफ्रूट घेऊन आलात, कोणी सोनं दिलं, चांदी दिलं, काय 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 दिलं, तुम्ही खरोखर पुण्यवान आहात, महापुण्यवान आहात। तेव्हा निश्चितपणे तुम्हा सर्वांच्या प्रती, तुम्हा सर्वांच्या निरोगी उदंड आयुष्यासाठी आम्ही भरभरून आशीर्वाद मंगल मैत्री देत आहोत। आपण सकाळपासून आपल्यापैकी सर्वांनी जे काही भोजनाचं दान दिलं आहे, जे काही इथे आर्थिक दान दिलं आहे किंवा विविध प्रकारचं दान दिलं आहे, फळांचं दान दिलं आहे, या सगळ्या दानाचं आम्ही अनुमोदन करीत आहोत। या दानाच्या बलाने, या दानाच्या प्रभावाने तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये, तुम्हा सर्व परिवाराच्या आयुष्यामध्ये, तुम्हा सर्वांना मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त हो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी मी व्यक्त करतो। धम्मदेसना आम्ही केली नाहीये, पण निश्चितच तुम्ही सर्वजण द ग्रेट हॅपीनेस सोबत जुडलेले आहात। द ग्रेट हॅपीनेस वरती विविध विषयांवरती धम्मदेसना आहेतच, म्हणून आमची धम्मदेसना जरी नाही झाली तरी कुणी नाराज व्हायचं काही कारण नाही आहे। तर तुम्हाला धम्मदेसना ऐकण्याची संधी आहेच आहे, रोजच धम्मदेसना असतात, शॉर्ट व्हिडिओज असतात किंवा लॉंग व्हिडिओज सुद्धा असतात, तेव्हा तुम्ही त्या निश्चितच ऐकत राहाल। आम्हा सर्व भिक्खूंच्या सर्व चॅनलला सबस्क्राईब करत राहाल, आलेले प्रवचन एक दुसऱ्याला शेअर करत राहाल, कमेंट्स करत राहाल, लाईक करत राहाल, तेव्हा त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो। पण हा जो काही कार्यक्रम आहे, तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रेरित झालेला आहात, आणि त्यामुळे इथे केवळ एका मेसेजवर तुम्ही पोहोचला। सकाळपासून आम्ही पाहिलं तुमच्यामध्ये असलेला उत्साह, तुम्ही जे आनंदित झालात, तुम्हाला जो अत्यंत आनंद झाला, तो आम्ही तुमच्या वेलकम जेव्हा तुम्ही केलं तेव्हाही पाहिला, आणि भोजनाच्या वेळेला तर जास्तच पाहायला भेटलं। अविस्मरणीय अशी ही नागपूरची आमची भेट आहे, म्हणजे आम्ही इथे आज आलो खरं तर भारावून गेलो। तुम्ही मायबाप आहात, बऱ्याच भिक्खूंकडून उपासकांबद्दल कंप्लेंट येतात, आमच्याकडेही बरेच काही काही चिवरधारी कंप्लेंट करतात की लोक चांगले नाहीत, उपासक चांगले नाहीत असं म्हणतात, दान देत नाहीत, कार्यक्रमाला येत नाहीत, बोलवत नाही, मदत करत नाही। परंतु तुम्ही त्याला अपवाद ठरलेला आहात, आणि निश्चितच तुम्ही सर्वजण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले उपासक उपासिका आहात, आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे आलात। ही पावन भूमी आहे, हा बोधिवृक्ष सुद्धा एक पावन झालेला बोधिवृक्ष आहे। बुद्ध गयेला जिथे सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झाले, त्याच बोधिवृक्षाची शाखा श्रीलंकेला गेली, आणि हा बोधिवृक्ष श्रीलंकेहून पुन्हा इथे आला आणि आनंद कौशल्यान भंतीजींच्या माध्यमातून इथे रोपित। रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। Great happiness.